हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला आजचा दिवस खूप छान, आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर ताईंना तुम्ही थंबनेल बघितला, इंट्रो बघितला, तर जायचं आहे देवाला. उठलेले आहे 4:00, आंघोळ वगैरे होईपर्यंत 5 होत्या. आलेले आहे किचनमध्ये. तर देवाला जायचं आहे म्हटल्यानंतर नैवेद्य तर आलाच, त्यासाठी मी डाळ टाकते आहे शिजायला. तर आजचा वार सांगायला विसरली. तर आजचा वार आहे बघा शुक्रवार, आणि महाशिवरात्रीचा दिवस आहे, म्हणजे हा महाशिवरात्रीचा व्लॉग आहे. तर त्या दिवशी आता बाकीचे सगळ्यांचे आमचे सगळ्यांचे उपवास आहेत. आज मुलांनी देखील उपवास धरलेला होता. तर थोडीशी अगदी नैवेद्यासाठी डाळ घेतलेली आहे, तुम्ही घेतली अर्धी वाटी, अगदी 5 झाल्या होत्या. 5 नैवेद्य मी करत आहे, बनवत आहे. कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवलं, हळद तेल वगैरे टाकलं, पाणी गरम करून घेतलं आणि त्यामध्ये ही धुवून घेतलेली डाळ टाकते. पाणी गरम होत आहे तोपर्यंत पीठ मळायला घेते. पीठ मळून घेतलं आणि एकीकडे एका गॅसवर शेंगदाणे टाकलेले आहेत भाजायला, आणि खिचडीसाठी जेवढा काही लागणारा बटाटा आहे तेवढा मी साली काढून घेते. मुलांना मी घरीच ठेवणार आहे आणि आम्ही दोघं जाणार आहोत, त्यामुळे मला खिचडी खूप सारी बनवायची आहे आणि मुलांना घरी खिचडी त्याचबरोबर आम्हाला देखील घेऊन जायची आहे सोबत खाण्यासाठी. तर खिचडी बनवते. आता बटाटा शिजवत वगैरे बसलेले नाही आहे, बारीक असा कट करून घेतला. आणि इकडे बघू शकता हा साबुदाणा मी रात्री भिजत ठेवला होता, चांगला भिजलेला आहे. तोपर्यंत डाळ शिजलेली आहे, डाळीतलं पाणी काढून घेते. आणि इकडे बघा साबुदाणा खिचडीसुद्धा परतून झालेली आहे. सगळं तुम्हाला मी फास्टमध्ये दाखवत आहे. आणि इकडे बघा आता लगेच मी गूळ वगैरे त्याच्यात मिक्स करून पुरण वाटून घेते. पहिल्यांदा मी याला मिक्सरमधून काढलं पण थोडंसं जाडसर वाटलं म्हणून पुन्हा मग याला चाळणीवरती असं रगडून घेते, म्हणजे बारीक असं स्मूथ असं ते पुरण पडेल. पुरण करेपर्यंत खिचडी करेपर्यंत बराचसा टायमिंग झालेला होता. बघू शकता थोडंसं उजडायला लागलेलं आहे. आणि मी पोळ्या लाटायला घेतलेले आहेत, सगळे एक उठायला लागलेले आहेत, आवरायला लागलेले आहेत त्यांचे सगळेजण. आणि बरं वाटतं मला सगळेजण असे दिवस उकवायचे अगोदर उठले की छान वाटतं. सगळं हंतरून वगैरे निघालं या वेळेला की भारी वाटतं. जरा आता पोळ्या लाटून घेते. मुलांचा पण उपवास आहे त्यामुळे जेवणारं कोणी नाही आहे, फक्त देवासाठी जेवढ्या काही पोळ्या असं लागतील. आता 5 झालेल्या होत्या तेवढ्या पूर्णामध्ये, तेवढ्याच पोळ्या झाल्या. अर्ध्या वाटीच्या डाळीमध्ये ना 5 झालेल्या आहेत. इकडे बघा आता समीक्षा मॅडम चालले दात वगैरे घासायचं, आणि इकडे माझा स्वयंपाक देखील चालू आहे. कुकरमध्ये भात लावलेला आहे थोडासा, आणि चहा ठेवलेला आहे एका बाजूला, आणि इकडे मी पोळ्या लाटून घेत आहे. हे सगळं आता घरातलं सकाळचं सगळं असं किचनमधलं आवरलं, सगळं पूर्ण असं किचन आवरून घेतलं आणि बाहेरचं आलेले आहे आवरायला. सकाळी सकाळी पहिलं किचनमधलं आवरून घेतलेलं आहे. नैवेद्यासाठी लागणारं म्हणजे काही जे पोळ्या वगैरे आहेत ते मला बाहेर कुठे जायचं म्हणताना सगळं घरातली कामं आवरून जाऊ असं वाटतं. आपल्या दारातलं कसं पारुसं ठेवायचं, सगळं झाडू मारला, सगळं धुवून घेतलं. पाणी नको होतं म्हणजे मारणार नव्हते, पण परत पुन्हा म्हटलं चला धूळ खूप येत होती, सगळं पाणी मारून पुसून घेतलं. देवपूजा करून घेतली. बाहेरची देवाला जायचं तर म्हटलं घरातली देवपूजा म्हणजे कशाला चुकवायला, म्हणून ती देवपूजा करून घेतली. आणि आता इकडे नैवेद्य भरत आहे. सगळं तुम्हाला फास्ट मोडमध्ये दाखवलेलं आहे ताईनं. सकाळचं रुटीन तुम्ही तर नेहमी पाहताच, पण फक्त हे सगळं आवरलेलं आहे हे तुम्हाला मी फक्त थोडं व्हिडिओ दाखवलेले आहेत. इकडे बघा आता नैवेद्य भरत आहे. नैवेद्यामध्ये पुरणपोळी, भात, गूळ घेतलेलं आहे, येळवून त्याच्यावर टाकलेलं आहे. आमटी वगैरे काही करत असले नाही. एवढी घाई गडबड आणि हे सगळं डोक्यामध्ये काय काय विचार चालू असतात काय माहिती. एवढं कुरडया पापड केलेलं होतं, तळण करायचंच विसरले ताईनं. तर असू द्या, आता होतं असं कधी कधी आपण मी आणि पहिल्यांदाच मी देवाला म्हणजे देवदेव मी करते. त्यामुळे नैवेद्य भरला, पाण्याची बॉटल भरली, एक ताट घेतलेला आहे नैवेद्य वगैरे तिथं दाखवण्यासाठी. इकडे समीक्षाने रांगोळी काढलेली आहे बाहेर छान अशी. साहेब लागलेले आहेत, त्यांचं आवरायला वाजलेले आहे ताट. मुलांनी पण त्यांचं आवरून बसलेले आहेत. आणि आता जाताना म्हणजे मुलं मी इथंच घरी ठेवून जाणार आहे. 8 घरातून बाहेर पडली आहे. खिचडी सगळं असं उपवासाचं जे काही लागणार होतं ते सगळं त्यांना मी बनवून ठेवलेलं आहे. याला थोडंसं मी रागवलेली की तिच्या संघ भांडू नकोस, रागू नका, एकमेकाजण छान व्यवस्थित राहा घरी, असं सांगितलेलं होतं. तर चला आता इकडे सगळं किचनमध्ये पुन्हा फेरफटका मारायला आलेले आहे. आवरलेले भांडे वगैरे सगळं म्हटलं मुलांना पाठीमागे काही जास्त काम नको. आणि फक्त माझ्या ताईनं कपडे राहिलेले आहेत, कपडे धुवत बसले नाही. कपडे म्हटलं दुपारपर्यंत येईन माघारी म्हणून मग कपडे बाजूला ठेवलेले. कपडे धुवायला असू दे, करून यावं सकाळ सकाळ. आणि घरातली कामं तर काय आपली रोजचीच आहेत, आणि एखाद्या दिवशी काय थोडंफार राहिलं काम तरी काय त्याला बिघडत नाही. तर चला आवरलेलं आहे, निघालेलं होतं, एवढं छान असं आवरलं
की मलाही बरं वाटतं. बाहेर जायचं म्हटलं की आपलं घरातलं अंगण, घरातलं म्हणजे नाही का घरातलं आणि देवपूजा ही सगळी झाली पाहिजे, आणि बाहेरचा देवदेव करायचं आणि घरातलं तसं सोडायचं ते मला काही पटत नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे माझं सगळं असं म्हणजे अंगण घर सगळं आवरूनच मी बाहेर पडते. कपडेसुद्धा आज मला राहिलेत ना, तर मी म्हणत होते 10 मिनटं फक्त थांबा, मी कपडे धुवून टाकते आणि निघूया. पण साहेबांची गडबड होती, नको चल जाऊया आधी आणि जाऊन येऊ आणि नंतर मग बस घरातली कामं करत, असं झालं होतं. त्यामुळे माझे कपडे राहिलेले होते. पण असो, चला आता निघालेलं आहोत हे पुण्यातून बाहेर पडतो. आपला गावाला जायचा याचा जो काही रस्ता आहे त्याच रस्त्याने यावं लागतं. गावाला जाताना हे निम्म्यातच 2 तासाच्या अंतरावर आहे बघा वीर. वीरला आलेला आहोत, पोहोचलेला आहोत. जत्रा अजून बऱ्यापैकी आहे. जत्राचा आज शेवटचा दिवस होता. महाशिवरात्रीला शेवटचा दिवस असतो. त्या दिवशी जे काही असे राहिलेले ज्यांची यात्रा आहे, नैवेद्य नारळ आहे, ते या दिवशी करतात. तर आता सगळी यात्रा पार पडल्यानंतर आम्ही आलेलो आहोत. यात्रेच्या वेळेला खूप गर्दी असते आणि त्या गर्दीत एवढं यायचं, नैवेद्य नारळ करायचा, देवदेव करायचं काय होत नाही. म्हटलं निवांत असं जाऊन नैवेद्य म्हणजे दाखवून म्हणजे नाही का नैवेद्य नारळ करून येऊ. तर बघा आलेलो आहोत, इथं पोहोचलो आणि आता इथं देवाचं जे काय आता साहित्य आहे ते घेतलं आणि आपलं बॅग, हेल्मेट, जे काय आता चप्पल वगैरे साहित्य माझ्याकडे जे होतं ते इथं ठेवलं आणि सगळं घेतलेलं आहे. आता पहिल्यांदा इथं जाताना गुलाल उधळलेला आहे. तर हा आमचा गुलाल देवाचा आहे बघा ताईनो, कुंकासारखायचा रंग आहे लालसर. हा लालसर रंगाचा गुलाल आमच्या देवाला उधळला जातो. तर आता इथे देवाचं म्हणजे नाही का सगळं आता नैवेद्य नारळ वगैरे करतो. तुम्हाला इथं गर्दी बघू शकता. गर्दी सकाळचं तर ह्या टायमिंगला आम्ही म्हणजे 10 वाजता पोचलो होतो. 10 वाजता नैवेद्य म्हणजे दाखवायला सुरुवात केली. 2 तास गेले आमचे सगळं देवदेव करायला आणि गर्दी फारशी काहीच नव्हती. अगदी येणारी जाणारी माणसं होती, सहजपणे ते दर्शन घेत होते. पण नंतर जी माझं सगळं देवदेव झाला आणि नंतर मी मंदिरात आले पुन्हा एकदा दर्शन करायला, जी एवढी मोठी गर्दी होती आणि एवढी मोठी लाईन की 2 तासाची लाईन होती. असं वाटलं आमचं नियोजन खूप चांगलं झालं आणि सकाळ सकाळ आपला आलो, देवदेव सगळा व्यवस्थित झाला आणि त्यामुळं भारी वाटायला लागलं. नाहीतर थोडंसं घरातली म्हणजे कामं करत बसली असती आणि उशीर केला असता घरातून निघायला, तर मग इथे यायला पण उशीर झाला असता आणि ऊन झाल्यावर परत देवदेव काय करू वाटत नाही. आणि नाही का 12 वाजताच आपण नैवेद्य नारळ करायचा, पण इथं देवापाशी आलं ना टायमिंग वगैरे काही नसतं, तर कधीही 12 टायमिंग नाही काही नाही. आता आम्ही आलो होतो तर 12 वाजता देवाची आरती चालू होती. 12 वाजता देवाची आरती केली जाते. तर आता इथे वरती आलेलो आहोत बघा. आता देवाचं ठिकाण सगळं आता देवदेव करते ताई नो. आजूबाजूचा परिसर हे इथं देवाचा भक्त आहे. त्या देवाने भक्ताकडून त्याच्या 5 मुलाचा बळी घेतलेला होता. त्याच्यातला आमचा एक मुलगा होता शिंगाड्याचा आणि त्याचं ते 4 मुलांचा बळी दिल्यानंतर एक मुलगा जो होता शिंगाड्याचा तो पळून गेलेला होता. त्यामुळे आम्हाला इथे ना बकरे वगैरे कापण्याचं परवानगी नाही किंवा आम्हाला ते कापले जात नाहीत आमच्या शिंगाड्याच्यात. इतर जे लोक आहेत त्यांनी बकरी वगैरे कापतात, तर आम्हाला त्यामुळे आमचा हा गोडवाच नैवेद्य असतो. त्यामुळे कधीही येऊन गोडवा नैवेद्य दाखवून नैवेद्य नारळ दाखवून गेलं ह्या यात्रेच्या 15 दिवसामध्ये तरीही चालतं. यात्रा पौर्णिमेला भरलेली होती आणि आता ते शेवट बघा तिचा महाशिवरात्रीला असतो. तर महाशिवरात्रीला म्हटलं चला आता जाऊन येऊ आपल्या देवाला, नैवेद्य नारळ वगैरे करून येऊ. खूप दिवस झालं माझी इच्छा होती देवाला जायची आणि नैवेद्य नारळ करायची. तर म्हटलं आज हा योगायोग म्हणजे दिवस पण आलेला आहे, यात्रा पण चालू होती. आपल्याला काही यात्रेत जमत नाही जायला, म्हणजे गर्दीच खूप असते त्यामुळे आम्ही जात नाही आहे. इतर वेळेस मग आम्ही जातो. तर आता इकडे दुसऱ्या मंदिरात आलेला आहोत इथे जे काही घोडं उड्डाणावर. तर इकडे आलो आता. हे अंतर जवळपास 1 किलोमीटरचं आहे घोडं उड्डाण आणि ते वीर मंदिर. तर इकडे आलो, इथून देवाने उड्डाण केलं होतं. हे नदीच्या काठावर मंदिर आहे बघा. तर आता इथला देवदेव करायचा आहे. तर आता इथे बघा आलेलं चप्पल वगैरे बाहेरच काढलं, एवढं मोठं पटांगण अंगण दिसते, परिसर दिसते. हा सगळा परिसर फिरायचा आहे, इथला देवदेव करायचा आहे. आता नैवेद्य काढून घेते तिथला तिथंच दाखवला आणि पुन्हा बॅगमध्ये भरून ठेवला होता आणि ते आल्यानंतर काढलं. कारण की हे मंदिर आणि ते मंदिर 1.5 किलोमीटरचं अंतर आहे. भात, खिचडी, बरेच जण खिचडीचा पण नैवेद्य दाखवत होते. तर म्हटलं आपणही आणलेली आहे आणि ती काही कोणी खाल्लेली नव्हती, उष्टी केलेली नव्हती. तर म्हटलं चला खिचडीचाही नैवेद्य दाखवूया. आणि एक माझ्या सकाळपासून म्हणजे देवाला जायचं म्हटलं की एक माझ्या मनात होतं की उपवास आहे आणि मग आपण पुरणपोळीचा नैवेद्य कसं काय करायचा. तर सासूबाई म्हटले अगं देवाला चाललीस तर नैवेद्य नारळ घेऊनच जा, तसं काही नसतं उपवास वगैरे. आणि हे चालल्यानंतर सुद्धा मी विचारलं पुजाऱ्यांना वगैरे, तर
पुरणपोळीचा नैवेद्य चालतो का? तर हो म्हटले. उपवास जरी असला तर तुम्ही निवद नारळ देवदेव करताय ना, तर ते पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला तरी चालतो. आता इकडे बघा, घोडं उड्डाणावर आलेलो आहोत. तर आता इकडे घोड्याची वगैरे पूजा करते. प्रत्येकाला घोड्याचा हा देव असतो, नात असतो, खंडोबा असतो, सगळ्यांना असतो. सगळ्यांना आपापले म्हणजे कुलदैवत हे असतात प्रत्येकाला. तो देवदेव आवर्जून वर्षातून एकदा तरी करावा. इतर देवांची पूजा नाही केली तरी चालेल, पण आपले जे काही कुळदेव आहे ना, त्या देवाची पूजा करायची असते. मग तुम्ही जर ह्या देवाची कुळदेवाची आपल्या जर नाही पूजा केली आणि इतर देवांची पूजा केली तर ती पूजा ग्राह्य धरली जात नाही किंवा ती पूजा फळाला येत नाही असं म्हणतात. म्हणून आपल्या कुलदेवाची आणि कुलदेवीची पहिली पूजा ही करायची असते. चिखल तुडवल्या आणि देवाने तुडवला जर तखडू सांग भले. ताईंनो, आम्ही आलो इकडे विहिरला आमच्या देवाला. सांगते काय आहे इथे. हा खडक आहे, आता तुम्ही बघू शकता दगड वगैरे आहे. आणि इथं आपला देवाचा घोडा आणि देव इथं हे नाचलेले आहेत. म्हणजे काय म्हणतात, नाचून इथं उड्डाण केलेलं आहे. त्यामुळे इथं असं सगळ्या घोड्यांचे हे ठसे उमटलेले आहेत. तर इथे आलोय बघा आम्ही. आणि सगळा देवदेव झाला आहे. आणि महाशिवरात्रीला आता बघा सगळे लोक येतात. ज्याला देव आहे ते चुकाऱ्याचे राहिलेले असतात आमच्यासारखे, ते येतात. आता इकडे मंदिरात चाललो आहे. वरती एक मंदिर आहे, तिकडे निघालेलो आहे. तर चला मग, ऊन आहे, पायात चप्पल नाही, काय नाही. आणि आता जवळपास 12 वाजत आले असतील. तर झाला आहे 12 आधी देवदेव झालेला आहे. तर चला मग. जमते की चालाय? जमते की उलट चांगलं वाटायलंय. देवाला बिना पायाचं जाय. ले पाय भाजले. भाजले ना? भाजले. पायाला जरा चटके बसू दे. चटके बसले की? खूप चटके बसले. चला आता भाजायला जास्त नको. मगाशी ओले पाय होते तेव्हा नाही. तेव्हा आम्ही आलो होतो. त्याच्यानंतर आत्ता ही माझी वेळ आहे देवाला यायची, देवदेव करायची. आणि मध्ये एकदा आलो होतो, पण ती एकदम जत्रेच्या गर्दीच्या वेळेला आलेलं, त्याच्यामुळे एवढा व्यवस्थित देवदेव झाला नव्हता. आणि मग कळत पण नाही गर्दीत कुठला देव कुठं आहे, कसं देवदेव करायचा, काय काहीच कळत नाही. असं निवांत आलं ना, सगळे देव कळतात पण आणि जायचं यायचं पण कळतं. मी मध्ये जर गर्दीच्या वेळेस आलेली ताईंना, मी चुकलेली ह्यांना सोडून तेव्हा मला वाटतं समीक्षाला आणू, त्या समीक्षाला घेऊन आलो होतो. आणि लग्नाच्या वेळेस एकदा आलो होतो, तेच दिवस मला आत्ता आठवायलाय. लग्नाच्या वेळेस आम्ही पण असंच चालत आलो होतो एवढ्या लांबवरती. पूर्ण देवदेव कराय 2 तास गेले आमचे. चला अग, पाणी नाही, मी तर सकाळी 1 ग्लास पाणी पिले घरी. आपल्या पुण्यामध्ये अजून पाणी नाही पिलो. आता काय करतो, आता आहे नाही देवदेव करतो मंदिरात. लग्न झाल्यावर एकदा देवदेव करतात बघा. तर तेव्हा देवाला आलेली, त्यानंतर समीक्षा लहान होती तेव्हा एकदा आलेली. आणि हा तिसरा वेळ, म्हणजे तिसरी वेळ आहे देवाला यायची. तर चला आता खूप छान म्हणजे देवदेव झाला, सगळंच व्यवस्थित समजलं. आणि मधल्या जत्राच्या वेळेस आलेली होती तेव्हा खूप सारी लोकं, आपले सगळे भाऊकीतली लोकं असतात ती. आणि त्यावेळेस मग त्यांच्यासोबत जायचं आणि त्यांच्यासोबत देवदेव करायचं. तेव्हा काही कळत नाही कुठला देव कुठं आहे, कुठलं काय, हे काहीच लक्षात येत नाही. पण ज्यावेळेस आता मी स्वतः एकटी आलेली आहे, सगळं स्वतः एकटीने मी देवदेव करते, त्यामुळे आता मी काही विसरणार नाही. सगळं व्यवस्थित असं मला समजलं आहे, म्हणजे सगळं देव मंदिर वगैरे. तर आता इकडे हे देवाचं घर आहे बघा. मला म्हणजे असं देवाच्या घरासारखंच वाटते, कारण की आजूबाजूला सगळे फुलांचे झाडं, म्हणजे देवीचं घर. तर देवीचं घर आहे बघा, त्यामुळे ना आजूबाजूला झाडं, परत तुळस, महादेवाचे पिंड, सगळं आहे इथे. म्हणजे नाही का, देवीचं अंगण असल्यासारखं सेम तसंच परिसर दिसत होता. आणि ते बघा, आता महादेवाच्या पिंडीची पण पूजा करून घेतली. आज महाशिवरात्री, मस्त आज महाशिवरात्रीची महादेवाची पूजा झाली. पिंडीची मस्त पूजा करून घेतली. फुलं, बेलपत्र सगळं भेटलं मला इथे. आणि तुळशीची पूजा, महादेवाची पूजा, सगळे फुलं वगैरे व्यवस्थित अशी पूजा करून
करून घेतली इथे. आणि तुम्हाला मी सांगते, आमचा जो देव आहे तो महादेवाचाच अवतार आहे, म्हणजे काळभैरव यांचा अवतार आहे. तर आता इकडे बघा, सगळे देवदेव करून घेतला आणि इथे जरा वेळ बसलो, पाय खूप भाजत होते. आणि त्यानंतर मग आम्ही पाणी वगैरे पिलो आणि मग म्हटलं इथे नको जेवण करायला, इथे कोणीच माणसं वगैरे दिसत नव्हती. म्हटलं खाली घोडं उड्डाणावर जाऊन पाणी म्हणजे नाही का तिकडंच जेवण वगैरे करावं. तर आता खाली घोडं उड्डाणावर आलेलो आहोत, इथे पण पिंड होती आणि इथं पण दर्शन घेतलं, पाणी वगैरे जल अर्पण केलं पिंडीला. आणि इकडे हे गेलेले आहेत बघा पाणी आणा, ह्यांना मी पाठवलं, म्हटलं पाणी वगैरे नाही का जल अर्पण करूयात वरती कलशामध्ये. तर मग मी पाणी ओतलं याच्यामध्ये, याच्यातलं पाणी पण संपलेलं होतं, मग म्हटलं चला याच्यात पाणी वगैरे घालूयात. तर चला इकडे देवदेव केला आणि बसलेलो आहोत आता जेवण करायला. राजगिऱ्याचे चक्की आहे, वडी आहे आणि जी काही खिचडी आणलेली होती ती आम्ही दोघं मस्त इथं बसलेलं आहोत अंगणामध्ये. आमच्या बाजूला सुद्धा काही लोकांचे देवदेव वगैरे चालू होते, त्यांचं पण जेवण वगैरे चालू होतं. आम्ही पण जेवण करून तिथला परिसर मग जिथं आपलं जेवलेलं होतं ते सगळं असं झाडू मारून वगैरे मी घेतलं. तर चला आता आम्ही निघालेला. आता पुन्हा वीरला आलेला आहोत, प्रसाद वगैरे घ्यायचा होता, काही थोडीशी खरेदी वगैरे करायची होती, त्यामुळे इकडे पुन्हा वीरला आलो. म्हटलं पुन्हा दर्शन वगैरे करावं. तर दर्शन करायला आले तर खूप सारी गर्दी आणि लाईन लागलेली होती, तेच तुम्हाला दाखवत होते. तरीही मी दर्शन घेतलं परत पुन्हा एकदा आणि निघालेलो आहोत. तर आता इकडे बघा, थोडीशी खरेदी म्हटलं समीक्षासाठी काहीतरी थोडंसं घ्यावं. आणि असं जत्रात आल्यावर काहीतरी थोडीशी शॉपिंग केली तर जत्रात यात्रेत आल्यासारखं, देवाला आल्यासारखं वाटतं. आणि होतं म्हणजे अजून 2 दिवस असते जत्रा, आमोशापर्यंत असते मला वाटते. तर ते सगळं आता घेतलं, प्रसाद घेतला, निघालेलो आहोत आता पुन्हा आता घरी, घराकडे. तर आता घरी पोचले आहोत, मुलांनी सगळं आता बॅगा वगैरे काढलेल्या आहेत. आता प्रसाद आहे तो आज खायचा नाही आहे, उद्या सगळं देवाला नैवेद्य वगैरे पुन्हा दाखवायचा आणि मग तो प्रसाद खायचा. आणि खायला आणलं होतं मुलांना ज्यूस वगैरे, मुलांचा पण उपवास होता, म्हटलं काहीतरी खायला ज्यूस वगैरे उपवासाचं आणलेलं होतं. आता प्रसाद काय होतं आणलेलं ते सगळं असं ठेवून दिलं, घरातलं सगळं आवरलं, कपडे धुतले, सगळं झाड लोट सगळं झालं. आणि आता म्हटलं चला आता काहीतरी करावं खिचडी वगैरे. तर समीक्षेला जाताना सांगून गेली ती संध्याकाळी आपण शाबू वडे करू, तर ती नादवलेलीच वड्याच बनव वड्याच बनव. आता इतका कंटाळा आलेला सगळं म्हणजे नाही का कपडे सगळं घरातलं परत पुन्हा आवरलं. आणि पण पोरगी आता वडे पाहिजेत म्हटल्यानंतर मग वडे पुन्हा मी बनवले. आता इथं शाबू तर भिजत ठेवलेला होता, म्हणजे रात्रीच भिजत टाकलेला, त्यातला सकाळी निम्मा केलेला होता आणि निम्मा मी संध्याकाळीसाठी ठेवलेला होता. त्याच्यात बटाटे शिजवून टाकले आणि इकडे खिचडी पण परतून घेतली. जे काही खिचडीला लागणारं साहित्य होतं ते शाबूमध्ये इकडं टाकून दिलं आणि निम्मं खिचडीमध्ये टाकून दिलं. आणि थोडेसे वडे आणि थोडीशी खिचडी म्हटलं करावी. आता पोरांना नादवलंय वडे बनवायचे वडे बनवायचे, पण आता कंटाळा आलेला होता, पण तरीही मी वडे बनवून घेतले. हे बघा, हे अशा पद्धतीने मी वडे बनवून घेतलेले आहेत. काय नाही, त्याच्यामध्ये शाबू चांगला असं भिजलेला होता, शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि त्याचबरोबर आपलं काय चवीनुसार मीठ वगैरे टाकून मिक्स करून घेतलं. आणि झालं, उकळलेला बटाटा टाकलेला आहे आणि मॅश करून तोही टाकलेला होता. इकडे बघा, शाबू वडे मी तळून घेतले. समीक्षा आता तुम्हाला बघा अंगठी दाखवते, अंगठी आल्याला घातलेली आहे तिने. तर शाबू वडे तळले की मुलांना पण भूक लागलेली, उपवास होता आज पहिल्यांदा माझ्या मुलांनी उपवास केलेला होता. एवढ्या दिवसात सात्विकने सुद्धा कधीही उपवास केलेला नव्हता, आज पहिल्यांदा सात्विक दादाने उपवास केला आणि समीक्षाने सुद्धा. तर म्हणून म्हटलं चला आता त्यांच्या आवडीचं काहीतरी बनवावं. मी त्यांना खायला खजूर नाही का राजगिऱ्याची लाडू वडे वगैरे आणून ठेवलेली होती घरी, तर ते खाल्लं होतं दिवसभर. तर ही होती संध्याकाळची जी आपली उपवासाची थाळी. तर चला ताईनो, असा होता महाशिवरात्रीचा आजचा व्लॉग. व्हिडिओ आवडला असेल तर जरूर एक लाईक करा. तर चला तर मग आजच्या व्हिडिओचा करते इथेच एंड. तर बाय सर्वांना आणि सर्वांना शुभरात्री.